मेथॉलॉजीच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना. बिफोर डिस्क्राइबिंग द डिफरंट रिसर्च डिझाईन्स, इट विल बी अप्रोप्रिएट टू एक्सप्लेन द व्हेरियस कॉन्सेप्ट्स रिलेटिंग टू डिझाईन्स सो दॅट दीज मे बी बेटर अँड इझिली अंडरस्टूड. सो आफ्टर दिस पॉईंट देर विल बी द various types of research design, but the various types of research design is not the part of your syllabus, so I will not cover it, because if I cover and then for you for the study of this semester that is required, but it is not in your syllabus, so it will come out of syllabus. So what are the important concepts? The dependent and independent variables, this is the first important concept. Dependent and independent. Dependent म्हणजे स्वतंत्र, हा अवलंबून असलेलं, दुसऱ्यावर अवलंबून असणार, आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. व्हेरिएबल्स म्हणजे काय? घटक. रिसर्च डिझाईनमध्ये जेव्हा आपण रिसर्च डिझाईन करतो तेव्हा जे काही फॅक्टर्स आपण अभ्यासतो त्या फॅक्टर्सचं आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे की कोणते घटक डिपेंडंट आहेत आणि कोणते घटक इंडिपेंडंट आहेत. फॉर एक्झाम्पल, रेनफॉल अँड क्रॉप्स. सो रेनफॉल इज इंडिपेंडंट बिकॉज क्रॉप्स आर डिपेंडिंग अपॉन द रेनफॉल, अपॉन द अमाऊंट ऑफ रेनफॉल. इफ द रिजन इज हॅविंग हेवी रेनफॉल अँड सुटेबल सॉइल्स, definitely rice will be grown. If the region is getting low rainfall, then there, and if there is no irrigation facility available, definitely crops like jowar or different types of pulses, they are grown. Manje kay zalo, crop dependent hai ani rainfall independent. So in this way, a concept which can take on different quantitative values is called a variable. Variable म्हणजे काय? तर ज्या ज्या थोडी सांख्यिकीय मूल्य आहे, किंमत आहे, अशा सांख्यिकीय किमतीलाच म्हणतात व्हेरिएबल, म्हणजे संख्या किंवा घटक. ॲज सच द कॉन्सेप्ट लाईक वेट, हाईट, इन्कम, वजन मोजता येतं, हाईट मोजता येते, इन्कम मोजता येतं, क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे सांख्यिकीय, म्हणजे संख्येच्या स्वरूपात. आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएबल्स, दीज आर ऑल व्हेरिएबल्स. घटक एक एक ज्या गोष्टी आपण मोजतो त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. स्टॅटिस्टिक्समधला हा शब्द आहे. क्वालिटेटिव्ह फेनॉमिना आर द ॲट्रिब्यूट्स, ॲट्रिब्यूट्सलाच दुसरा शब्द आहे फेनॉमिना. फेनॉमिना म्हणजे काय? घटना. आणि फेनॉमिनॉन म्हणजे फेनॉमिना म्हणजे अनेक घटना. फेनॉमिनॉन म्हणजे एक घटना. तर जे काही घटक आहेत, घटना आहेत, आर ऑल्सो क्वांटिफाईड ऑन द बेसिस ऑफ द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ द कन्सर्निंग ॲट्रिब्यूट्स. ज्या काही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे दोन शब्द आहेत. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? गुणात्मक. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? संख्यात्मक. तर ज्या काही गुणात्मक गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला संख्येत रूपांतर करता येऊ शकत नाही, जसं
रंग आहे, रंगाचा कसं काय तुम्ही गुण येतो, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत क्वालिटेटिव्ह, त्या जर दे आर ऑल्सो क्वांटिफाईड, जर त्यांना तुम्ही क्वांटिफाय करायचं म्हटलं, संख्येमध्ये जर रूपांतर करायचं म्हटलं, तर ते जे ॲट्रिब्यूट्स आहेत, ते ज्या त्या ज्या घटना आहेत त्या ठिकाणी प्रेझेन्स आहेत की ॲबसेंट आहेत याच्यावर आधारित त्याचं क्वांटिफिकेशन असतं. आता ते पुढे बघा, फेनॉमेना विच कॅन टेक ऑन क्वांटिटेटिव्हली डिफरंट व्हॅल्यूज इवन इन डेसिमल पॉईंट्स आर कॉल्ड कंटिन्युअस व्हेरिएबल्स. जर 1, 2, 3, 4 असं सलग आपण केलं तर त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणू. बदल ब्रेक आहे का? नाही. जर ब्रेक नसेल तर ते कंटिन्युअस आहे. तो ती घटना कशी आहे? कंटिन्युअस आहे. उदाहरणार्थ आता रेनफॉल, रेनफॉल हा कंटिन्युअस असतो का? कधी पडतो कधी पडत नाही, मध्ये गॅप जातो, दॅट इज कॉल्ड कंटिन्युअस रेनफॉल. पण टेम्परेचर, टेम्परेचर इज कंटिन्युअस, आलं लक्षात? तर कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय? की जो कंटिन्यू आहे, टेम्परेचर इज कंटिन्युअस. सो दॅट देअर माईट बी सम अप्स अँड डाऊन, नो डाऊट, बट आपल्याला असं कळ असं वाटत नाही की टेम्परेचर कुठे घट कुठेतरी ब्रेक झालेलं आहे. सो दॅट इज कंटिन्युअस व्हेरिएबल. बट ऑल व्हेरिएबल्स आर नॉट कंटिन्युअस. रेनफॉल इज नॉट कंटिन्युअस, बट टेम्परेचर इज कंटिन्युअस. सगळेच काही घटक हे सलग असतात असं नाही. इफ दे कॅन ओनली बी एक्सप्रेस इन इंटीजर व्हॅल्यूज दे आर नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल्स. इंटीजर, इंटीजर म्हणजे येस, इंटीजर व्हॅल्यूज जर त्याच्यात कंटिन्युटी नसेल, तुटक असेल, अशा जर किमती असतील तर त्याला आपण म्हणतो नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल्स. बघा, आपण जेव्हा नकाशा तयार करतो तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचे लेजेंड किंवा इंडेक्स देतो, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, नाही का? पण या ठिकाणी 0 ते 10, 10 ते 20, पण म्हणजे 10.5 ही संख्या तुम्ही कशात टाकणार? 10 ते 20 मध्ये टाकणार. तसंच मग ही जर कंटिन्युअस आपल्याला द्यायची असेल तर 0 to 10.0, 10.1 to 20.0, 20.1 to 30, म्हणजे या ठिकाणी कशी कुठेच ब्रेक नाही. इथं आपल्याला ब्रेक वाटतो कारण इकडे 10, कधी कधी कसं असतं ही व्हॅल्यू इकडे टाकायची का इकडे टाकायची, अशा वेळेस मधला जी व्हॅल्यू आहे ती नॉन कंटिन्युअस होते. जर अशा व्हॅल्यू जर सलग असतील, इंटीजर असतील, तर दे आर इंटीजर असं म्हणजे सलग नसतील तर दे आर नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल्स, ऑर इन स्टॅटिस्टिकल लँग्वेज दे आर कॉल्ड ॲज डिस्क्रीट व्हेरिएबल्स. जर तुटक अशा प्रकारचे आकडे असतील, उदाहरणार्थ दुसरं, हां हे कंटिन्युअस आहे, दुसरं 0 ते 10, 11 ते 20, 21 ते 30. आता इथं मात्र प्रॉब्लेम आहे काय? इथं 0 ते 10 10.5 वेर यू न्यू राईट, 10.5 इथेही टाकता येत नाही, इथेही टाकता येत, म्हणजे हा कसा आहे? हा नॉन कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस आहे. आणि इकडे कंटिन्युअस म्हणजे काय? हा 0 ते 10, 10,
ठीक है, 10 से 20 देर इज नो ब्रेक, तो दिस इज कंटिन्यूअस। असे जे नॉन कंटिन्यूअस व्हॅल्यूज आहेत त्याला स्टॅट मध्ये काढतात डिस्क्रीट व्हॅल्यूज। स्टॅटिस्टिक मध्ये दे आर कॉल्ड एज डिस्क्रीट व्हेरिएबल्स। अलक्ष, सो दीज आर द डिस्क्रीट व्हेरिएबल्स। एज इज एन एग्जाम्पल ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल, बट द नंबर ऑफ चिल्ड्रेन इज एन एग्जाम्पल ऑफ नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल। वय जे आहे ते सलग असतं की नाही, जन्मापासून मृत्यूपर्यंत, मध्ये ब्रेक नाही। तर पण मुलांची संख्या नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल। इफ वन व्हेरिएबल डिपेंड्स अपॉन और इज ए कॉन्सिक्वेन्स ऑफ द अदर व्हेरिएबल, कॉन्सिक्वेन्स ऑफ द अदर व्हेरिएबल। बघा, कॉन्सिक्वेन्स ऑफ अदर व्हेरिएबल म्हणजे काय? इफ यू फाइंड दॅट द हाऊसेस दे आर हॅव्हिंग स्लॅन्टिंग स्लोप्स, the roofs are slanting, what is this? This is the consequence of what? Consequence of heavy rainfall. Lakshat aalo? Consequence of others. Heavy rainfall asel tar tumchi gharachi chappal kashi astil? Utarte astil. If the rainfall is moderate or low, the roofs are not slopy, they are not slanting, they are flat, flat roof houses. So we get flat roof houses in Punjab, or we get flat roof houses in on the Deccan, or but slanting roof houses are in Konkan. Lakshat ghya. Manun ye je examples ahet ki non continuous variable, if one variable depends upon gharanche chappar he pavsacha pramanavar avlambun ahe, mhanje gharanche chappar he variable ahe, depends upon other variable, that is a consequence of other variable. Adhik pausamule asa depend slanting, it is termed as a dependent variable. Ja rainfall ja gharanchi chappar kashar avlambune, pausar avlambune, other variable, other variable je ahe talas mhantat इंडिपेंडंट। घराचे छप्पर जे आहेत ते पावसावर अवलंबून आहेत, म्हणून घराचे छप्पर, द स्लोप्स ऑफ द हाऊसेस आर द रूफ्स ऑफ द हाऊसेस, प्लांटिंग रूफ्स ऑफ द हाऊसेस इज द डिपेंडंट व्हेरिएबल। हॅलो, डिपेंडंट व्हेरिएबल। आता बघा, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन अँड द फिजिकल फॅक्टर्स म्हणा, क्लायमॅटिक फॅक्टर्स म्हणा, तर फिजिकल फॅक्टर्स ऑफ द रिजन, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन काय डिपेंडंट आहे, कशावर अवलंबून आहे? जिथं सॉईल चांगली आहे, जिथं क्लायमेट चांगलं आहे, जिथं टोपोग्राफी चांगली आहे, तिथं डेन्सिटी कशी असेल? जास्त असते। जिथं माउंटेनस रिजन आहे, फॉरेस्टेड लँड आहे, तिथं डेन्सिटी कशी असते? कमी असते। म्हणजे काय? Density of population is the dependent variable. Okay, so this is what dependent variable, and the variable that is antecedent to the dependent variable is termed as an independent variable. Jo variable dependent variable var parinam karto, jo variable dependent variable var परिणाम करतो, व्हेरिएबल दॅट इज अँटेसिडेंट टू द डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबलला तो प्रभावित करतो आहे, परिणाम करतो त्याच्यावर, तो सच व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल। लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल, इफ वी से दॅट हाईट डिपेंड्स अपॉन एज, बरोबर आहे की नाही? चिल्ड्रेन्स हाईट इज लो, matured person's height, adult's height is high, so height depends upon age,
So what is a age is what? Age is independent variable and height is dependent variable. Okay. So then height is a dependent variable and age is the independent variable. Further, if an addition to be dependent upon age, height also depends upon the individual sex. आता बघा, height and sex घ्या. तर height and sex मध्ये काय असतं की शक्यतो पुरुषांची height आणि स्त्रियांची height. जनरल काय दिसतं, पुरुषांची काही प्रमाणामध्ये अपवादात्मक स्थिती आपण सोडूया. सो दॅट इज ऑल्सो डिपेंडंट, द हाईट इज डिपेंडंट अँड एज अँड सेक्स आर इंडिपेंडंट. लक्षात आलं. सिमिलरली रेडीमेड फिल्म्स अँड लेक्चर्स आर एक्झाम्पल्स ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, वेअर एज बिहेवियरल चेंजेस ऑकरिंग ॲज ए रिझल्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल मॅन्युप्युलेशन्स आर एक्झाम्पल्स ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल. आता बिहेवियरल चेंजेस म्हणजे जे काय आपलं वर्तणूक असतं माणसाचं, व्यक्तीचं, ते व्यक्तीचं वर्तणूक कशावर तरी अवलंबून असतं. घरातलं वातावरण बिघडलेलं आहे तर साहजिक तो कुठेतरी चिडचिड करतो. बिहेवियरल ही जे बिहेवियरल आहे, त्या बिहेवियरल चेंजेस जे आहेत, ते बिहेवियरल चेंजेस हे सुद्धा बिहेवियरल चेंजेस जे आहेत ते डिपेंडंट आहेत आणि त्यावेळेचं ॲटमॉस्फिअर, त्या घरातलं का कंडिशन जे असतं ते इंडिपेंडंट आहे. तर अशा प्रकारे डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल हा सुद्धा एक याचा भाग आहे. देन एक्स्ट्रान्युअस व्हेरिएबल, एक्स्ट्रान्युअस दुसरे कॉन्सेप्ट आहे. What are extraneous variables? Independent variables that are not related to the purpose of the study but may affect the dependent variable are termed as extraneous variables. आपल्या अभ्यासामध्ये, आपण रिसर्च डिझाईनमध्ये, म्हणजे आपला स्टडी, त्या स्टडीमध्ये असे काही व्हेरिएबल्स असतात, असे काही घटक असतात की जे घटक तुमच्या अभ्यासाशी जोडले रिलेटेड नाही आहेत, पण त्या घटकांचा ते घटक डिपेंडंट व्हेरिएबलवर मात्र परिणाम करतात. दे आर नॉट रिलेटेड विथ युअर स्टडी बट दे आर रिलेट दे अफेक्ट द डिपेंडंट व्हेरिएबल आर टर्म ॲज एक्स्ट्रान्युअस व्हेरिएबल. एक्स्ट्रान्युअस मीन्स आउटसाइडर, एक्स्ट्रामिक बाहेरचा, जास्तीचा. सपोज द रिसर्चर वॉन्ट्स टू टेस्ट द हायपोथेसिस दॅट देअर इज ए रिलेशनशिप बिटवीन चिल्ड्रन्स गेन्स इन सोशल स्टडीज अचीवमेंट अँड देअर सेल्फ कॉन्सेप्ट. असा आता याच्यात बघा की संशोधकाचं एक त्याने हायपोथेसिस मांडलेली आहे की देर इज a relationship between children's gains in social studies achievement and their self concepts. अभ्यासकाने ही हायपोथेसिस मांडली की काय मांडले की लोक विद्यार्थ्यांची, म्हणजे मुलांची, आता चिल्ड्रन्स गेन्स म्हणजे काय, मिळवणं, ज्ञान मिळवणं. कशातलं ज्ञान आहे किंवा त्याचे मार्क्स म्हणा, मूल्यमापन म्हणा, त्याचे जे गुण आहेत इन सोशल स्टडीज अचीवमेंट, समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्यांनी किती गुण मिळवले किंवा त्यांनी कशी प्रगती केली ती कशावर अवलंबून आहे, ती अवलंबून आहे त्यांच्या सेल्फ कॉन्सेप्टवर. त्याच्यात त्या सोशल स्टडीजमधले जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते त्याने किती स्वतःहून डेव्हलप केलेले, स्वतः त्याला कसे समजलेले, त्याच्यावर त्याचा सोशल सायन्सचा अभ्यास अवलंबून राहील. आता सेल्फ कॉन्सेप्ट आपण बघा, सोशल सायन्स, ज्योग्राफी इज ऑल्सो इन्क्लुडेड इन सम युनिव्हर्सिटीज ॲज द सब्जेक्ट ऑफ सोशल सायन्स, फॉर एक्झाम्पल इन नागपूर युनिव्हर्सिटी, इन अमरावती युनिव्हर्सिटी, ऑर इवन इन मराठवाडा युनिव्हर्सिटी.
This subject is included in social science. And in geography, we study that the amount of rainfall or the type of climate becomes extreme as we go away from the coast, as we go in the interior part of the continent. जसजसं आपण किनाऱ्यापासून दूर जातो तसतसं हवामान हे विषम होत जातं. आता ही जी कॉन्सेप्ट आहे, दिस इज द कॉन्सेप्ट, तुम्ही कशी अभ्यासणार आहात? प्रत्येकाच्या मनामध्ये एक्स्ट्रीम क्लायमेट म्हणजे काय आणि इक्वेबल क्लायमेट म्हणजे काय. देर आर टू टाईप्स ऑफ क्लायमेट इन रिस्पेक्ट ऑफ टेम्परेचर. इफ द टेम्परेचर इज सेम ड्युरिंग द डे अँड नाईट, सो द क्लायमेट इज इक्वेबल, सम हवामान. इफ द टेम्परेचर बिटवीन हाय मॅक्झिमम टेम्परेचर अँड मिनिमम टेम्परेचर, इफ इट इज व्हेरी हाय, दॅट इज वी कॉल्ड ॲज रेंज ऑफ टेम्परेचर, तापमानाची कक्षा. ही तापमानाची कक्षा काय होते? द रेंज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस ॲज वी मूव अवे फ्रॉम द कोस्ट. दिस इज सेकंड कॉन्सेप्ट. त्यातलीच आहे द रेंज ऑफ टेम्परेचर, म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान यातला फरक काय होतं. जसं जसजसं आपण किनाऱ्यापासून दूर जातो तसतशी तापमान कक्षाही वाढत जाते. काय अर्थ याचा? मग त्यासाठी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल की अलॉंग द कोस्ट this is sea, and along the coast during daytime what happens? Land becomes hot in comparison with land, water is cold. So because of coolness it affects the climate along the coast. Jasa apan chuli jav basyanantar aplyala aple जे आहे त्याची उष्णता आपल्याला मिळते की नाही, तसं व्ह्यूज सी आहे आणि तो दिवसा हॉट आहे. हॉट असल्यामुळे साहजिकच जवळच्या किनाऱ्यावरच्या जमिनीवर जे काही हवामान आहे ते काय होईल? ते हॉट राहील, म्हणजे दिवस ते कूल राहील. सॉरी, ड्युरिंग द डे टाईम लँड गेट्स हीटेड व्हेरी क्विकली, वॉटर गेट्स हीटेड व्हेरी स्लोली. एक कॉन्सेप्ट आहे, लँड गेट्स हीटेड व्हेरी क्विकली अँड वॉटर गेट्स हीटेड व्हेरी स्लोली. पाणी लवकर तापतं, उशिरा तापतं, उशिरा निवतं. जमीन लवकर तापते, लवकर निवते, लवकर थंड होते. मग दिवसा काय आहे? जमीन तापलेली आहे, पाणी थंड आहे. थंडावाचा परिणाम किनाऱ्यालगत होईल, पण समुद्राचा परिणाम या अंतर्गत भागात झालेला असेल का? कारण देर इज नो सी. लक्षात, म्हणजे दिवसा जमिनीचं वरचं तापमान समुद्रामुळे वाढत नाही. लँड गेट्स हीटेड व्हेरी क्विकली, वॉटर गेट्स हीटेड व्हेरी स्लोली. लँड गेट्स कूल व्हेरी क्विकली, वॉटर गेट्स कूल व्हेरी स्लोली. रात्री काय होतं? रात्री जमीन लवकर थंड होते, पण त्या मानाने पाणी उबदार असतं. पुन्हा उबदार पाण्याचा परिणाम जमिनीवर होतो, जमिनीच्या हवेवर होतो. त्यामुळे जमिनीवरची हवा थंड होत नाही. म्हणजे दिवसाचं तापमान कमी असतं, रात्रीचं तापमान कमी होत नाही. म्हणजे दिवसा जे तापमान आहे त्याच्या जवळपास रात्रीचं सुद्धा तापमान असतं. दिस इज द इफेक्ट ऑफ वॉटर ऑन द क्लायमेट ऑफ ऑन द कोस्ट, क्लायमेट ऑफ द कोस्ट. सो अलॉंग द कोस्ट वी फाईंड इक्वेबल क्लायमेट. जर तुम्हाला ही समजा मी म्हटलं तुम्हाला की अलॉंग द कोस्ट द क्लायमेट इज इक्वेबल, पण हे तुम्हाला माहिती होतं का? मी आता जे सांगितलं तुम्हाला कॉन्सेप्ट की लँड गेट्स हीटेड व्हेरी स्लोली व्हेरी क्विकली, वॉटर गेट्स, जर ह्या कल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील तर तुम्हाला किनाऱ्यावरचं हवामान हे समजतं, हे उत्तर देता येईल. याला म्हणतात सेल्फ कॉन्सेप्ट. मी म्हटलं की समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशाचं हवामान हे नेहमी सम असतं. बघा तुम्ही टेम्परेचर, मुंबईचं टेम्परेचर फार काही व्हेरी होत नाही, कारण मुंबई पण व्हेरी का होत काही वेळेस होतं? कारण तिथं लोकसंख्या खूप आहे, कारखाने खूप आहेत,
पण किनाऱ्यालगतचं जर एखाद्या गावाचं तापमान घेतलं तर ते दिवस आणि रात्रीच्या याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. जर दिवस आणि रात्रीच्या तापमानात जर फारसा फरक पडत नसेल तर त्या ठिकाणची तापमान कक्षा ही कमी असते. पण इंटिरियर पार्ट म्हणजे नागपूरला बघा, नागपूरच्या एरियामध्ये लँड गेट सीटेड व्हेरी क्विकली, लँड गेट कूल व्हेरी क्विकली. दिवसा खूप तापमान तापते जमीन आणि ॲज सून ॲज देअर इज सनसेट काय होतं, रेडिएशन ऑफ द हीट स्टार्ट्स. जमिनीने शोषून घेतलेली उष्णता ही उत्सर्जित केली जाते आणि जसजशी उष्णता उत्सर्जित केली जाते तसतसे जमीन काय होते, थंड होत जाते. संध्याकाळचा जमिनीवरचं तापमान, मध्यरात्रीचं तापमान आणि पहाटेचं तापमान काय होतं, रेडिएशन जे आहे, एनर्जी जी, हीट जी आहे, सूर्याकडून येणारी उष्णता दिवसा जमीन शोषून घेते आणि ती दीर्घलहरीच्या रूपाने उत्सर्जित करते. त्याच्यामुळे संध्याकाळी थोडं उत्तर असतं पण मध्यरात्री थंडी वाजते, सकाळी सकाळी तर पांघरावं लागतं. म्हणजे काय आहे, रेडिएशन. जसजसं रेडिएशन वाढत जाईल तसतसं जमीन थंड होऊन जाते. मग रात्रीचं तापमान जमिनीचं कसं असेल, इंटिरियर पार्टला कमी असेल आणि दिवसाचं तापमान कसं असेल, जास्त असेल. जास्त तापमान आणि कमी तापमान यातला फरक रेंज ऑफ टेम्परेचर. द रेंज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस ॲज वी मूव अवे फ्रॉम द कोस्ट. आता बघा, रेंज ऑफ टेम्परेचर तुम्हाला जर मी आधी विचारलं असतं की रेंज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस ॲज वी मूव अवे फ्रॉम द कोस्ट, एक्सप्लेन दिस स्टेटमेंट, वुड यू बी एबल टू आन्सर दिस क्वेश्चन? येस. का? बिकॉज युअर सेल्फ कॉन्सेप्ट. समबडी माइट नॉट हॅव द नॉलेज व्हॉट इज रेंज ऑफ टेम्परेचर. मला प्रामाणिकपणे सांगा प्लीज की रेंज ऑफ टेम्परेचर ही कल्पना, तुम्हाला संकल्पना किंवा कॉन्सेप्ट माहिती होती किंवा माहिती होती? हां, ठीक आहे ना, मी मराठीतूनही सांगितलं पण सगळ्यांना माहिती होती का मला सांग. येस, यू माईट बी नोईंग बट आय एम टेलिंग यू, आर यू हॅव्हिंग दिस कॉन्सेप्ट? एव्हरीबडी इज नोईंग. वॉज एव्हरीबडी वॉज नोईंग? प्लीज टेल मी. हां, नाही ना. मग सेल्फ कॉन्सेप्ट काय झालं, की ही जी गोष्ट आहे की त्या विद्यार्थ्यांना त्या सोशल सायन्समधले जे काही कॉन्सेप्ट आहेत त्या किती लोकांना, त्या विद्यार्थ्यांना कशा मिळालेल्या आहेत, कितींना माहिती आहे कितींना माहीत नाही. म्हणून तर काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळतात, खूप कमी मार्क्स मिळतात. का मिळतात? कारण त्या विषयातला सेल्फ कॉन्सेप्ट ही त्या ठिकाणी कमी जास्त असते आणि त्याच्यामुळे सोशल स्टडीजच्या अचीवमेंटमध्ये, समाजशास्त्रामध्ये त्यांनी जे काही मिळवलेले गुण किंवा त्याची जी प्रगती आहे ती त्याच्या सेल्फ कॉन्सेप्टवर अवलंबून आहे. इन दिस केस सेल्फ कॉन्सेप्ट इज अन इंडिपेंडंट व्हेरिएबल. बरोबर आहे की नाही? सेल्फ कॉन्सेप्ट ही एकाची सेल्फ कॉन्सेप्ट वेगळी, दुसऱ्याची सेल्फ कॉन्सेप्ट वेगळी, तिसऱ्याची सेल्फ कॉन्सेप्ट वेगळी, त्याच्यामुळे त्याचे मार्क्स कमी जास्त आहेत. म्हणजे इंडिपेंडंट कोण आहे? सेल्फ कॉन्सेप्ट आहे. जर सेल्फ कॉन्सेप्ट त्याचे चांगले असेल तर मार्क्स कसे मिळतील? चांगले मिळतील. सेल्फ कॉन्सेप्ट जर त्याचे कमी असतील तर मार्क्स कसे मिळतील? कमी मिळतील. म्हणून तर तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळे पास होऊ शकत नाही ते सगळे पास झाले असते जर कॉन्सेप्ट प्रत्येकाचे चांगले राहिले असते तर. कारण म्हणून सेल्फ कॉन्सेप्ट इज द इंडिपेंडंट व्हेरिएबल वाईल अचीवमेंट इज द डिपेंडंट व्हेरिएबल. त्याची जी प्रगती आहे, त्याचा जो विकास आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे. इंटेलिजन्स मे ॲज वेल अफेक्ट द सोशल स्टडीज अचीवमेंट. म्हणजे त्याची जी हुशारी आहे, त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती सोशल स्टडीजच्या अचीवमेंटवर परिणाम करू शकते. बट सिन्स इट इज नॉट रिलेटेड टू द पर्पज ऑफ द स्टडी अंडरटेकन बाय द रिसर्चर, इट विल बी टर्म ॲज अन एक्स्ट्रान्युअस व्हेरिएबल. आपला अभ्यासाचा पर्पज काय आहे, की देर इज ए रिलेशनशिप बिटवीन चिल्ड्रेन्स गेन्स इन सोशल स्टडीज अचीवमेंट, की डिपेंड सोशल स्टडी अँड देअर सेल्फ कॉन्सेप्ट. विद्यार्थ्यांची
स्वतःची विकसित केलेली संकल्पना